किल्ले रायगडावर आज 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा. हजारो शिवप्रेमींनी रायगड फुललं. रायगडावर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. संजय राऊतांकडून फडणवीसांचा राजकारणातील पुरुष आनंदीबाई म्हणून खोचक उल्लेख, तर फडणवीस राज्याच्या राजकारणातील खलनायक असल्याचाही राऊतांचा हल्ला बोल. कोकणात पुन्हा राणे विरुद्ध सामंत संघर्ष पेटणार. भाजप नेते निलेश राणेंच्या रत्नागिरी मतदारसंघावर दाव्यामुळे महायुतीत भाजप विरुद्ध शिवसेना संघर्षाची शक्यता. लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांसाठी धोक्याची घंटा. भाजपच्या 3 आमदारांकडून उमेदवारांना लीड मिळवून देण्यात अपयश. इंडिया आघाडीचा सत्ता स्थापनेचा दावा नाही. इंडिया आघाडी विरोधकाच्या भूमिकेत. विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय. दिल्लीत आज एनडीएच्या सर्व मंत्र्यांची बैठक. दिल्लीमध्ये एनडीएचे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तातडीनं बोलावलं. दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार. संसदीय पक्षनेतेपदी मोदींची नियुक्ती. नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार. लोकशाहीला सूत्रांची माहिती. राष्ट्रपती भवनात होणार शपथविधी सोहळा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा धक्का. अंतरिम जामिनाचा अर्ज दिल्ली कोर्टानं फेटाळला. केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ. मान्सून 24 तासात तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता. राज्यात शनिवारपासून 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा. 45 लाख मुंबईकरांचं पूरप्रवण क्षेत्रात वास्तव्य. मुंबई शहरामध्ये 100 ठिकाणी नियमित पाणी तुंबत असल्याचा प्रकार. पालिकेच्या पूर पाहणी अहवालातून धक्कादायक माहिती. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा शानदार विजय. आयर्लंडचा 8 गडी राखून धुवा. टीम इंडियाचा भेदक माऱ्यासमोर आयर्लंडच्या फलंदाजांची भांबेरी. मी पुन्हा येईन म्हणणारे. आता जाऊ दे ना घरी रेकॉर्ड लावताय संजय राऊतांचा ट्विटद्वारे फडणवीसांवर हल्ला बोल. तर फडणवीसांचा अहंकार आणि माज मराठी माणसांनी उतरवल्याचा राऊतांचा घणाघात. मोदींच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेला 3 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदेच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती. राज्यातील 1 खासदारांपैकी 1/2 जास्त खासदार मराठा. राज्यातील नवनिर्वाचित 48 पैकी 26 खासदार मराठा, तर 9 खासदार ओबीसी, 6 खासदार अनुसूचित जातींचे. माझी आई पक्षासाठी आणि एनडीएसाठी चांगली लढली, ती आम्हा सगळ्यांसाठी विजयीच. सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर पार्थ पवारांचं आईसाठी भावनिक ट्विट. मुंबईच्या समुद्रात आज उंच लाटा उसळण्याचा अंदाज. समुद्रामध्ये 4.69 मीटर उंचीच्या लाटा उसळणार. समुद्र किनारी जाणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा. मुंबईत 10% पाणी कपात लागू. धरणांमधील पाणीसाठा 6% मुंबईकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. पालघरमधील धामणी कवडा धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट. धामणी धरणामध्ये 19% पाणीसाठा शिल्लक. तर मान्सून येण्यास उशीर झाल्यास पाणी टंचाईची शक्यता. फडणवीसांचे उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी. फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा. लोकसभेमध्ये राज्यात फटका बसल्यानंतर निर्णय. मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा. राजीनाम्यावर फडणवीस ठाम असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाहीत आणि मंत्रिमंडळातही कायम राहतील. फडणवीस समर्थकांचा विश्वास. नरेंद्र मोदींचे शिष्य असलेल्या फडणवीसांचं राजीनाम्याचं नाटक. राजीनामा देऊन योगींचा बळी घेण्याचा डाव. संजय राऊतांची वेगळीच थिअरी. अजित पवारांसोबतचे 10 आमदार घर वापसीच्या तयारीत. अभिनंदनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंशी साधला संवाद. 10 आमदारांनी सुप्रियांशी संपर्क साधल्याची माहिती. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात. बुधवारी सहकाऱ्यासह अंतराळात झेपावल्या सुनीता विल्यम्स. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.